गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठाला आपण जे अक्षर असतात म्हणजे व्यंजन असतात त्या व्यंजनला आचं स्वरचिन्ह कसं द्यायचं आणि त्याला आचं स्वरचिन्ह दिलं की त्या अक्षरांचा उच्चार कसा बदलतो हे पाहिलंय. त्याचबरोबर आचं स्वरचिन्ह दिल्यावरती त्यापासून शब्द कसे तयार करायचे ते आपण कालच्या पाठाला पाहिलेले आहेत. तर आज मी तुम्हाला आचे स्वरचिन्ह असलेले काही शब्द त्या शब्दांवरून एक पाठ तयार केला आहे. त्या पाठाचं मी वाचन करणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या मागून त्या पाठाचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. तुमच्या बघा पाठ्यपुस्तकात पान नंबर 17 वरती हा पाठ दिलेला आहे. त्या पाठाचं आपण आता मोठ्या आवाजात वाचन करूया. लाल लाल गाजर खा, कमला गाणं गा, राधा पाठ आण, बाया पाठावर बस, शहाणा आमचा बाळ पाठावर बसला, आशा ताट आण, आशा बाळाला बरं, बाळ आमचा शहाणा. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचं आता आपण वाचन केलेलं आहे. आता या आचे स्वरचिन्ह याच्या आधारावर या आच्या स्वरचिन्हावर आधारित इथे पाठ्यपुस्तकामध्ये खालील तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे, थोडासा अभ्यास दिलेला आहे. त्या अभ्यासातला प्रत्येक एकूण 4 तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 4 प्रश्नातले कसं एक एक प्रश्न कसा सोडवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक ह्याच्यातला मी एक एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचं आहे आणि बाकीचा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर इथं बघा प्रश्न पहिला पान नंबर 17 वरती इथे जे अभ्यास दिलेला आहे त्यातील प्रश्न पहिला, चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, चित्र दिलेले आहेत आणि ते चित्र पाहून तुम्हाला काय करायचं आहे, आपलं झालं आहे चित्राऐवजी येणारं नाव, ते चित्र ओळखून आपण शब्द लिहायचं कसं ते पाहिलेलं आहे. आता आपल्याला वाक्य लिहायचं आहे. तर मला सांगा हे पहिलं चित्र कशाचं आहे रे? बरोबर, पहिलं चित्र कशाचं आहे, हात. मग आपल्याला इथं दिलेलं आहे टिंबटिंब दिलेले आहेत आणि पुढे वाक्य दिलं आहे डॅश साप कर. मग जिथे डॅश दिलेले आहे ते चित्र त्या चित्राऐवजी तर ते आपल्याला काय वापरायचं आहे, शब्द वापरायचं आहे. मग पहिलं चित्र कशाचं आहे, हात. मग इथं हात हा शब्द आपण लिहायचा आहे. हात लिहिताना पहिलं अक्षर कुठलं येतं, ह. आणि ह ला आचे स्वरचिन्ह दिल्यावर काय होतो, हा. आणि दुसरं अक्षर कोणतं आहे, हा त. म्हणजे आपलं वाक्य तयार काय झालं, हात साप कर. आता एक उदाहरण मी सोडून दिलेलं आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य मी वाचन, बाळा डॅश पकड. मला सांगा बाळाच्या पुढे कोणतं चित्र आहे ते. बरोबर, ते चित्र आहे माशाचं. म्हणून तर काय लिहिणार, बाळा मासा पकड. तिसरं आहे मानव डॅश उचल, ते चित्र कशाचं आहे, कप. मानव कप उचल. सरला डॅश घाल, ते काय आहे मला सांगा काय आहे. बरोबर, माळ. मग सरला माळ घाल. पुढचं आहे बघा, एक डॅश खा, कसलं चित्र आहे, गाजर. म्हणजे एक गाजर खा. काळा काळा डॅश बघ, मग काय ते चित्र, कावळ्या. काळा काळा कावळ्या बघ. मग एक उदाहरण मी सोडून दाखवलेले आहे, ते चित्र कशाचे आहेत आता ते मी सांगितलेले आहेत. आता पुढची वाक्य तुम्ही पूर्ण करायचे. आता पुढचं वाक्य, पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा. इकडच्या साईडला चित्र दिलेली आहेत,
आणि मध्ये शब्द दिलेले आहेत. मग ते चित्र कशाचं आहे ते पाहायचं आहे. ते हे चित्र कशाचं आहे ते मला सांगा. बरोबर, काही जण बोलतील होडी. होडी हा हे चित्र बरोबर होडीचं आहे, पण होडीला दुसरा शब्द कोणता आहे? नाव. कुठला शब्द आहे? नाव. तर तुम्ही ह्या चित्रांच्या आणि ह्या शब्दांच्या जोड्या पेन्सिलनी व्यवस्थित लावायच्या आहेत. एक चित्र आहे नाव, नंतर आहे नाक, राजा, बाळ, मासा, आणि हे चित्र कशाचं आहे? बैलगाडी. बैलगाडीला काय म्हणतात? अजून एक शब्द आहे खटारा. ख खटारा. मग इथे शब्द दिलेले आहेत, व्यवस्थित जोड्या लावायच्या आहेत. तिसरा प्रश्न बघा, चित्रे बघून शब्द पूर्ण करा. तिसरा प्रश्न काय आहे? चित्र बघून शब्द पूर्ण करा. मग अशा तुम्हाला चौकट दिलेले आहेत, इकडच्या साईडला एक चित्र दिलेलं आहे, इकडच्या साईडला एक चित्र दिलेलं आहे. मग मला सांगणार आहे हे चित्र कशाचं आहे. बरोबर, हे चित्र आहे अननस. मग अननसमधला स दिलेला आहे, बाकीचे शब्द आपल्याला लिहायचे. मी तर कसं लिहिणार? अ. प्रत्येक चौकटीत, प्रत्येक चौकटीत एक एक अक्षर लिहायचं आहे. अ न न आणि स आधीच त्यांनी दिलेलं आहे. दुसरं चित्र बघा कशाचं आहे. हे चित्र आहे ससा. मग इथं त्यांनी स दिलेला आहे, इथे काय लिहिणार आपण? स. आणि स ला काना सा, म्हणजे शब्द कुठला झाला? ससा. अशी ही बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. आणि इथे बघा तुम्हाला चार प्रश्न दिलेले आहेत. हे जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण जो हा पाठ वाचन केलं, ज्या पाठाचं वाचन केलं त्यावर आधारित हे प्रश्न दिलेले आहे. त्या प्रश्नांची उत्तरं फक्त एका शब्दात लिहायचं आहे, फक्त तो शब्द लिहायचा आहे. आता त्याच्यातला एक पहिला प्रश्न बघूया. गाजर कशी आहे? मग इथं आपण पाठ वाचलेला आहे, लाल लाल गाजर खा. मग गाजर कसा आहे? इथे जे टिंब टिंब दिलेले आहे समोर, इथे फक्त शब्द लिहायचा लाल. कोणता शब्द लिहायचा? लाल. खालचे प्रश्न बघा, पाटावर कोण बसत आहे? मग पाटावर कोण बसत आहे? बरोबर, बाळा. इथे फक्त पुढे शब्द लिहायचं बाळा. शहाणा कोण आहे? शहाणाचा बाळ. म्हणजे शहाणा कोण आहे? बाळ. इथे फक्त शब्द लिहायचा बाळ. आणि चौथा प्रश्न, राधाने काय आणले आहे? राधा पाठ आण. म्हणजे राधाने काय आणलं आहे? पाठ. मग तिथे फक्त शब्द लिहायचा पाठ. असं विद्यार्थी मित्रांनो आपण आजचे स्वरचिन्ह कसं लिहायचे, त्याचा उच्चार कसा लिहायचा, त्यामधून येणारे त्याच्या त्यापासून तयार होणारे शब्द ते पाहिलं, परत त्यापासून तयार होणारा पाठ, त्या पाठाचं आपण वाचन केलं आणि त्याच्यावरचा स्वाध्याय कसा सोडवायचा हे पाहिलं. तर व्यवस्थित तुम्हाला जर यायला पाहिजे सर, तर व्यवस्थित लक्षपूर्वक मी व्हिडिओ पाहायची आहे. माझ्यामागून मी जे ह्या शब्दांचं या पाठाचं वाचन केलं आहे त्याचं वाचन माझ्यामागून करायचं आहे. आणि त्याच्या आधारावर दिलेला हा जो दुसरा का पुस्तक आहे मराठीची अभ्यास पुस्तिका, त्याच्यावर आधारित तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय आपण उद्याच्या पाठाला पूर्ण करायचा आहे. तर आज तुम्ही आत्ताच्या पाठाला पुस्तकामध्ये पान नंबर 17 आणि पान नंबर 18 जो स्वाध्याय दिला आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपण आजचे स्वरचिन्ह याचा अभ्यास व्यवस्थित केलेला आहे. याचा पुढचा पाठ आपण उद्या पाहू. धन्यवाद.